खूप 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 स्वागत आहे. कारण काय, माझं काम लोकांपर्यंत पोहोचतंय आणि बऱ्याच जणी जुडल्या गेलेल्या सबस्क्रायबर मध्ये जे कलर आहे आणि हे पर्पल कलर आहे, गोल्डन आहे. हा तीन आहे. गोल्डन मध्ये थोडस हा प्युअर गोल्डन वाटतो आणि हा थोडासा कॉपर आतमध्ये ह्याला बटरस्कॉच लिझी बिझी मॅचिंग असा अस्तर वापरलाय. जेवढा त्याचा घेर आहे त्याचाही तेवढाच घेर आहे. ह्याला मी डिझायनिंग मी साडीमध्ये कसे करते तेही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर थोडस सर्च करा आणि जे करताना तुमचा अनुभव कसा होता, कारण हे मी कधीही सांगितलेलं नाही. ह्यावेळेस मी आवर्जून सांगते की आता डम्मी फिर ग डम्मी मस्त ह्याचा घेर येतो आणि खूप छान दिसत. तर हा गाऊन व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये मनापासून सगळ्यांना खूप 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 स्वागत आहे. कारण काय, मी एवढी खुश काय आहे हे तुम्हालाही सांगते. बरेचसे जे डिझाईन आहेत ना, आता खूप वेगवेगळे डिझाईन बनवायला भेटतात आणि कुठंतरी ते खूप लोकांपर्यंत पोहोचते. ते एक आनंदाचं असं हे वाटतं की मला चला काम लोकांपर्यंत पोहोचतंय आणि बऱ्याच जणी जुडल्या गेलेल्या सबस्क्रायबर मध्ये माझे व्हिडिओ बघून शिलाईचे म्हणजे चांगले चांगले ड्रेसेस बनवतात आणि त्या मला पाठवतात. तर ते पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतं की चला मी जे मेहनत करते ते कुठंतरी मी तर करतेच त्याचं फळ मलाही मिळतं, पण दुसरेही त्याचा उपयोग घेतात. डिझाईन आवडतंय, रिप्लाय खूप छान आहे. तर सुरुवात करते, नवीन डिझाईन घेऊन परत तुमच्यासाठी मी तयार आहे वेगळ्या पद्धतीचं दाखवायला. कारण गणपती आले, गणपतीसाठी वेगवेगळे डिझाईनचे तुम्ही बरेच असे डिझाईन व्हरायटी बघू शकता. आजचा सण चालू झाले, जसा श्रावण चालू झाला, मला वाटतं नागपंचमी येते, रक्षाबंधन आहे, गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी, आता सणच आहेत. तर आता सगळ्यात मी तुम्हाला दाखवते हा आहे वन पीस बनारसी कपड्याचा. तर खूप छान असा वन पीस, हेवी लुक दिसतो, वजनाला पण चांगलाय. कलर कॉम्बिनेशन मध्ये मेन जो बेस आहे तो क्रीम कलर आहे आणि हे पर्पल कलर आहे. गोल्डन आहे, हा तीन आहे. गोल्डन मध्ये थोडस हा प्युअर गोल्डन वाटतो आणि हा थोडासा कॉपर मध्ये असे प्रकार आहे. तर ह्याचा सिंपल सा बोटगळा केलेले छोटेसे स्लीव लावले, मला वाटतं 3 इंचाचाच आहे. घेर दाखवते मी तुम्हाला ह्याचा. तर आमच्या डम्मीला घातलाय, आमची डम्मी खुश आहे. डम्मी कशाला हवं ग तुला? ती बोलते गणपतीत एक पाहिजे, लक्ष्मीला पाहिजे, लक्ष्मी म्हणजे गौरी, परत रक्षाबंधन, तिला रोज एक एक ड्रेस पाहिजे. तर चला हा दाखवते. घेर भरपूर आहे आणि इथं जे केलं ना हे एम्ब्रॉयडरी तुम्हाला जवळून एम्ब्रॉयडरी ते काय आहे हे बिडिंग केलं. तर ह्याचा लुक बघा, हे बिडिंग करताना अम्ब्रेला तुम्ही कटिंग व्यवस्थित केलं असेल, बिडिंग व्यवस्थित केलं असेल, तर हा असा आला तर ह्या ड्रेसला गेटअप येतो. आणि आतमध्ये ह्याला बटरस्कॉच लिझी बिझी मॅचिंग असा अस्तर वापरलाय. जेवढा त्याचा घेर आहे त्याचाही तेवढाच घेर आहे. ह्याला मी बेल्ट नाही लावलेलं, एक्स्ट्रा वरून बेल्ट करणार आहे. सिंपल आहे हा, मला वाटतं कितीमध्ये बसेल, घील तसा आहे. मला 200 रुपये पासून स्टार्ट आहे आणि ह्याचा 50 56 चा 50 आहे, साडीपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं ह्याला जॉईंट ना, हे बघा जॉईंट खूप कमी आलं. ह्या इतकाचाच ह्या कॉर्नरला जॉईंट आले, त्या कॉर्नरला तर जॉईंट येतच नाही, एका साईडला येते. कधी कधी ती जॉईंट इथपर्यंत पण येतं, म्हणजे नॉर्मली साडीचा 50 ला तर एवढा येतो, त्याच्यापेक्षा 36 चा 50 ला की एवढा येतो आणि तो पूर्ण इथपर्यंत जॉईंट दिसतो. तेही चांगलं दिसतंय, पण हा काही जॉईंट न येता असेल तर हा छोटासाच आलाय, मला वाटतं 2.5 इंचाचा आहे. तर तुम्ही घेत असेल वन पीस बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही जिथं जातील तिथं तुम्ही विचारा की 56 चा 50 आहे का. 4 मीटरमध्ये हा वन पीस आरामात बसतो, कुठेही जॉईंट न येता. अगर तुमची तब्येत कमी असेल, घेर कमी असेल, तर 3 साडेतीन मध्ये पण बसू शकतो, पण 2.5 मध्ये नाही, 3.5 तुम्ही पकडा मॅम. जे मग फ्री साईज आहे हा, म्हणजे मला वाटतं 38 साईजचा हा गाऊन आहे. तर ह्यामध्ये कॉम्बिनेशनमुळे हा पार्टीवेअर दिसतोय, म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही स्वतःसाठी अगर डिझाईन करणार असतील तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या.
अगर खूप जाड असतील तर इतके मोठे मोठे जे फुलं आहेत ना ही प्रिंट नका घेऊ, थोडस मीडियम साइज किंवा छोट्या प्रिंटचे घ्या. आणि जे एकदम बारीक असतात ना अशा प्रिंटचं घेतलं तरी चालतं. अगर हे जे प्रिंट आहे ते खूप असे मोठे मोठे असतील तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण तब्येतीने जास्त असतो, प्रिंट वरती पण आपली तब्येत बारीक आणि जाड दिसते. आपण त्या प्रिंट वरती म्हणजे फोकस त्या डिझाईन वरती जातं असं पटकन बघितल्यानंतर. पण हा बघितल्यानंतर गेटअप खूप छान दिसतोय. बाकी ह्याच्याबद्दल हा रेडचं मी तुम्हाला सांगते, हा गाऊन शिवायला मी स्वतः ह्याची शिलाई 800 ते 900 रुपये मध्ये घेते. ह्याच्यामध्ये अगर बटन किंवा मागे काय गळा काय डिझाईन केली असेल तर त्यानुसार असतं. अस्तर सोबत खूप जण आता रेट विचारायला लागले तर मी व्हिडिओ मध्येच इन्क्लूड करते की अस्तर सोबत ह्याचे 800 रुपये शिलाई आहे. आणि हा मला वाटतं मॅक्झिमम कमीत कमी हा मला वाटतं 250 पासून चालू होईल ह्या कपड्याचा रेट. आणि जास्तीत जास्त हा 700 रुपये मीटर पर्यंत क्वालिटी वाईज हा कपडा भेटतो. तुम्हाला समजा अगर 800 रुपये आहे, 4 मीटर तुम्ही ते कपडा पकडला 800 1600, अगर 300 रुपये पकडलं तर 2000 2500 तुम्हाला हा कमीत कमी 1500 पासून ते 2500 वन पीस तुम्हाला भेटेल व्यवस्थित घर मिळेल. अगर कोणी ऑर्डर केलं तर मीही स्वतःही हा कपडा आणून तुम्हाला व्हॉट्सअप वरती सगळे तुमचे मेसेज आल्यानंतर मी आम्ही प्रिंट कपड्याची क्वालिटी सगळं सांगतो. त्यानंतर तुम्ही माप सांगितल्यानंतर स्टिच करणार, पूर्ण रेडी होणार, मग ते तुमच्यापर्यंत पोहोचणार. ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं जेव्हा खूपदा असं वाटतं की आपण शिलाई कमी किंवा कपड्याच्या ह्याच्यामध्ये कमी बार्गनिंग म्हणजे आपण कमी ह्याच्या आणि क्वालिटी तुम्ही लो घेतले तर काय होईल, कधी ड्रायक्लीन करतील किंवा भिजल्यानंतर किंवा धुतल्यानंतर त्या ज्या हे आहे ना कपड्याचं ना शायनिंग कमी होतं. त्यापेक्षा की 200 ठिकाणी अगर समजा 300 रुपये मीटर असेल मिडियम, तुम्हाला मी सांगते की 200 ते 700, तर 300 रुपये किंवा 400 रुपयेचं पकडलं तरी फरक किती पडणार आहे, 100 रुपये अगर एक्स्ट्रा असतील तर 400 रुपये एक्स्ट्रा पडतात. त्यामुळे अशा ड्रेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करा, चांगल्या क्वालिटीचा कपडा घ्या. आणि हे ड्रेसेस तुम्ही कितीही दिवस वापरू शकता व्यवस्थित ठेवलं तर, कारण रफ अँड टफ नाहीये. रफ अँड टफ वापरायचे कपडे वेगळे असतात, हे पार्टीवेअर असतात. त्यामुळे ह्या ड्रेसला असा गेटअप येतो. आणि हे घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एखाद्या कुठल्याही मॉलमध्ये जातील किंवा कुठल्या स्टॅच्यूला घातल्यानंतर हा बघा किती कॉस्टली आणि किती रिच हा ड्रेस दिसतो. पण हा बसलाय कितीमध्ये, जास्तीत जास्त हा 2000 2000 रेंजमध्ये हा बसलाय. तर तुम्ही आरामात असं घेऊन अगर माझ्याकडे शिवायचं असेल तर तुम्हाला माहितीये काय करायचं, आणि तुमच्या तिथं कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही माझं पॅटर्न देऊन तुम्ही त्यांच्याकडूनही शिकू शकता म्हणजे शिवून घेऊ शकता. बऱ्याचदा अम्ब्रेलामध्ये हा जो लेअर आहे मधला खाली येतो आणि इकडचा थोडा उचकला जातो, थोडा वरती येणं ठीक आहे पण एकदमच हा खाली आणि हा वरती किंवा हा जो घेर आहे त्याच्यामध्ये अगर अम्ब्रेला कटिंग व्यवस्थित नसेल, कटिंग तुम्ही व्यवस्थित केली असते पण शिवताना किंवा कपड्यामध्ये वर खाली गेला तर तो अम्ब्रेला लुक येणार नाही. बऱ्याच जणी ज्या शिकतात नवीन त्यांच्यासाठी मी स्वतः सांगते किंवा तुम्ही कॉटनमध्ये वापरा, विदाउट कॉटन प्रॅक्टिस करू नका. सुरुवातीला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करतील त्याच्यानंतर ब्रॉकेटवाला जो स्लिप नाही होणार हातातून निसटणार नाही अशा कपड्याचे तुम्ही ड्रेसेस शिवा, कारण खूप जणांचे प्रश्न आहेत म्हणून तेही मी तुम्हाला सांगते. जसं तुमची प्रॅक्टिस होईल, जसं तुम्हाला वाटेल की मी आत्ता हे ड्रेसेस शिवू शकते तेव्हा तुम्ही त्या ड्रेसेसला हात म्हणजे शिवण्याचा प्रयत्न करा. काय होईल एखाद्या वेळेस तुमच्याकडून थोडीफार चूक झाली असेल त्या ह्याच्यामध्ये, तुम्ही किती लक्ष देऊन शिवलं असेल प्रॅक्टिस नसेल, अगर ते चुकलं तर समोरचा कस्टमर नाराज होणार कारण त्यांचे पैसे गेलेले असतात, त्यानंतर ते कस्टमर तुमच्याकडे येणार नाहीत. त्यामुळे घाई नका करू. मला खूपदा विचारतात की आमचा बिझनेस म्हणजे टेलरिंगचा चालत नाही, ह्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा हे करा. जसं तुमची डिझाईन बाहेर येईल, जसं लोकांना त्यांची तुमचे जे फिनिशिंग आहे ते दिसेल नक्की येईल. माझंही सुरुवातीला तसंच होतं. आत्ताही बऱ्याच जणांना माझ्याकडचे शिवलेले ड्रेसेस आवडत म्हणजे नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या जितके फिनिशिंगला तितके आम्ही फिनिशिंगला उतरतही नसेल, त्यामुळे त्या गोष्टीचा मी कधी विचारच करत नाही. जे माझ्यापर्यंत येतात मी त्याच्यामध्ये 99 का
हंड्रेड 101% जीव ओतून मी पूर्ण ते ड्रेस पूर्ण परफेक्ट शिवण्याचा प्रयत्न करते. समजा माझ्याकडून हे काही वाटलं की काही कधी झालं तर मी स्वतः कस्टमरच्या समोर हे कबूल करते की ह्या कपड्यामध्ये हे आहे किंवा माझ्याकडे चुकलं असेल तर मी मान्य करते. कारण दोष कुणालाही देऊ शकत नाही आपल्या चुका असतील तर. जेव्हा आपण शिवतो ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला फेस करावं लागते. तर ह्या ड्रेस बद्दल तर तुम्हाला मी माहिती सांगितली. गळ्यामध्ये कधीही हा गळा जो आहे ना कव्हर करून घ्यायचा आहे. हातामध्येही ह्याला अस्तर वापरायचे. हा हाताला बऱ्याचदा अस्तर वापरत नाही पण असा बनारसी किंवा ब्रॉकेटवाला असेल तर हाताला अस्तर वापरणं गरजेचं आहे कारण ह्याचे धागे निघतात. त्याच्यानंतर हा जो जॉईंट केला तेही दाखवते तुम्हाला पूर्ण उचलून. हा घेर पूर्ण उचलून दाखवते. हे बघा खालचा अंब्रेला तुम्हाला आतला अस्तरचा कसा दिसतोय. पूर्ण घेर आहे आणि हा पण घेर बघा किती आहे. आणि तुम्हाला आता मी वेअर केलेला नाही फिरून दाखवते. हे बघा आता डम्मी फिर ग डम्मी मस्त ह्याचा घेर येतो आणि खूप छान दिसतो. तर हा गाऊन मला कसा वाटला. हा ह्याचा कटिंगचा शिलाईचा कुठलाही व्हिडिओ नाहीये. अम्ब्रेला ऑलरेडी मी 3 का 4 प्रकारचे अपलोड केलेले आहेत साईज नुसार. तर तुम्ही ते व्हिडिओ प्लीज बघा. दरवेळेस तुम्ही जेव्हा मी टाकते की मॅडम अम्ब्रेलाचे कटिंग टाका शिलाई टाका, तुम्ही नवीन असतील कदाचित त्याच्यामुळे तुम्ही हे करत असतील, तर जेव्हा माझा युट्यूब तुम्ही हे सबस्क्राईब केलं आणि ते बेल आयकॉनला अगर तुम्ही टच करून ठेवलं दाबून ठेवलं तर तुम्हाला नोटिफिकेशन लोक येणार त्यानुसार तुम्हाला कळेल. आणि माझं प्लेलिस्ट आहे त्याच्या ह्याच्या खाली युट्यूब खाली सविस्तर आहे. व्हिडिओ सर्च करा स्टिचिंग विथ सुरेखा लिहा तुम्ही सर्च केलं त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले नऊवारी किंवा वन पीस तर त्यात तुम्हाला बघायला भेटतील. कटिंगचे शिलाईचे तर व्हिडिओ आहेत. डिझायनिंग मी साडीमध्ये कसे करते तेही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर थोडस सर्च करा. आणि जे कोणी सबस्क्रायबर जॉईन होतात रोजच्या रोज परिवारामध्ये स्टिचिंग विथ सुरेखा या परिवारामध्ये रोजचे 10-15 लोक जुडले जातात. खूप समाधान वाटतं मला. आणि थोडा चॅनल ग्रो होतो. वेळ लागते चॅनलला माझ्या ग्रो व्हायला पण तुमचा रिप्लाय खूप छान येतो. ऑर्डर भरपूर येतात. बऱ्याच ठिकाणावरून ऑर्डर येतात आणि जे शिवतात माझे व्हिडिओ बघून त्यांचे फोन येतात डिस्कस करतात आणि ते शिकतात तेही मला खूप छान वाटतं. तर तुमचा असाच रिप्लाय असेल तर वेळेचं थोडंसं बंधन येतंय. त्यामुळे थोडंसं कधी कधी तुमचे जेव्हा फोन येतात त्यावेळेस मी स्वतः सांगते की आज किंवा उद्या तुम्ही फोन करा. त्यानुसार तुम्ही केल्यानंतर जितक्यांचे मला मेसेज आलेत किंवा जे कोणी मला फोन करते शक्य तुम्ही सगळ्यांना रिप्लाय करते. हे सगळ्यांचा अनुभव आहे. आणि जे कोणी मला फोन करतात किंवा मेसेज करतात अगर ते हे व्हिडिओ पाहत असतील तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही माझ्याशी उतताना तुमचा अनुभव कसा होता. कारण हे मी कधीही सांगितलेलं नाही. ह्यावेळेस मी आवर्जून सांगते की मी माझ्याशी डिस्कस बऱ्याच जणी करता शिलाईच्या ह्याच्यामध्ये किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करता. तर माझा रिप्लाय किंवा माझं तुमच्याशी बोलणं कसं असतं ते अगर कमेंटमध्ये लिहितील तर मला खूप छान वाटेल. तर हा तुम्हाला गाऊन हवा असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर सांगा. गणपतीसाठी हवा असेल तर थोडं आधी सांगा कारण प्रिंट कपडा सगळ्यांचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन सांगतात त्याच्यानुसार तुम्हाला भेटेल. आणि ह्याचा कपडा मी तुम्हाला जोडून दाखवते. जाड आहे असा क्वालिटी जी आहे ना अशी जाड आहे. ह्याची पातळ मध्ये नाही हा कपडा. खूप छान आहे. असं हात फिरवलं की तुम्हाला शायनिंग दिसतं. आणि हे धागे बघा त्यामुळे हा खूप छान गेटअप येतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या कोणी ओळखीचे असतील तर शेअर करा आवर्जून. आणि कोणी शिकणार असेल त्यांनाही सांगा की अशा अशा पद्धतीने शिकवतात. माझी अगर तुम्हाला पद्धत आवडत असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना किंवा डिझाईन आवडत असेल सगळ्या प्रकारचे ते तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. आणि माझ्या ज्या चॅनलवरती तुम्हाला बघायला म्हणजे नवनवीन डिझाईन नवनवीन साडीमधले वेगवेगळे प्रकारचे डिझाईन शिलाई कटिंग ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या आयुष्याभोवती थोडंफार जे काही असतं त्याच्याशी निगडीत माझे व्हिडिओ असतात. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर दुरी बकुळ सनी म्हणतील आगळा तुम्ही.